मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत इन्व्हेस्टर्स मॅगझिन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज तुम्हाला कुठल्याही शेअरची तुलना करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग मी सांगणार आहे, तो म्हणजे आपला गुगल गुरू. तुम्ही गुगलला ओपन जर केलं तर आपण गुगलवर बरीचशी माहिती शोधत असतो वेगळी वेगळी, पण कुठल्याही शेअरची जर तुलना करायची असेल आणि थोडक्यात त्याचं फायनान्शियल स्ट्रक्चर पाहायचं असेल तर तुम्ही सहज गुगल करू शकता. आता गुगल ओपन केल्यानंतर काय करायचं, तर जो शेअरची माहिती तुम्हाला घ्यायची त्या शेअरचं नाव टाकायचं. उदाहरणार्थ इथं मी समजा रिलायन्सचं नाव टाकतो आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज. यानंतर नाव टाकल्यानंतर इथं पहा, इथं ऑल म्हणून आलं तर इथं तुम्हाला रिलायन्सच्या कंपनीबद्दलची माहिती मिळून जाईल. परंतु आता रिलायन्सच्या आपल्याला फक्त शेअरची माहिती पाहिजे आणि त्याचीच तुलना आपल्याला करायची. तर कंपनीचं नाव टाकल्यानंतर त्याच्यापुढे शेअर शब्द लिहायला विसरायचं नाही, किंवा शेअर प्राईस. तर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर असं आपण टाकलं, त्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होते आणि इथं रिलायन्स इंडस्ट्रीजचं नाव येतं, त्यानंतर त्याचा सिम्बॉल. त्यानंतर इथं पाहा, इथं ओव्हरव्ह्यू, नंतर न्यूज, कम्पेअर आणि फायनान्शियल असे ऑप्शन दिसतात आपल्याला. आणि इथं चार्ट पण दिसतो पूर्ण एका दिवसाचा. इथं एक डी लिहिलं आहे, तुम्ही इथं 5D ला क्लिक केलं तर 5 दिवसात दिसेल. 1 मंथला क्लिक केलं तर 1 महिन्याचा त्याचा प्राईस चेंज दाखवेल. 6 मंथ केलं 6 मंथ. त्याच्या जर आपण खाली पाहिलं तर इथं तुम्हाला ओपन, हाय आणि लो दिसेल एका दिवसाचा. नंतर त्याचं मार्केट कॅपिटल, पी रेशियो दिसतो आणि डिव्हिडंड यील्ड, एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी सहज अगदी मिळू शकते. त्यानंतर जर आता आपल्याला तुलना करायची की कुठला शेअर चांगला आहे किंवा कोणाचे रिटर्न चांगले आहेत, तर आता रिलायन्स शक्यतो पेट्रोकेमिकलमध्ये काम करतो. आपण कम्पेअर म्हटलं तर त्या सेक्टरमधली किंवा तुम्हाला जी आवडेल ती कुठली कंपनी तुम्ही तुलना करू शकता. उदाहरणार्थ मी आता इथं लार्सन अँड टुब्रो लिमिटेड याला क्लिक केलं कम्पेअर बटन नंतर, पहा आता इथं दोनच कंपनीची तुम्हाला माहिती दिसू शकते. रिलायन्स आणि LT खाली दिसत आहेत. रिलायन्सचा भाव दिसतो, LT चा भाव दिसतो आहे. 3 महिन्यामध्ये रिलायन्सने किती रिटर्न दिले आणि LT ने किती रिटर्न दिले ते तिथं दाखवतं आहे, 49 आणि 23. निळ्या रंगाचा ग्राफ हा रिलायन्स दाखवतो आहे, लाल रंगाचा LT दाखवतो आहे. तसंच जर तुम्ही अजून खाली गेले तर तुम्हाला दोन्ही कंपनीचं मार्केट कॅपिटल, एम्प्लॉईज किती आहेत, PE रेशो किती आहे, डिव्हिडंड यील्ड किती आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, तुलना करताना आपण 6 मंथ्सवर क्लिक केलं तर रिटर्न दिसतील तुम्हाला. Y2D म्हणजे इयर टू डेट, नंतर 1 इयर, 5 इयर आणि कंपनी स्थापन झाली तेव्हापासून तर मॅक्स केलं तर आपल्याला दोन्हीचे रिटर्न्स किती टक्केत मिळाले आपल्याला अगदी कंपन्या लिस्टेड झाल्यापासून, तर हे सगळं आपल्याला या गुगलवर दिसू शकतं. आणि ते कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. फायनान्शियलवर जर क्लिक केलं आपण तर त्या एकाच कंपनीचं जिथं सर्च तुम्ही करताय वर त्या कंपनीच्या फायनान्सची माहिती मिळते. थोडक्यामध्ये क्वार्टरली फायनान्शियल दिसतात इथं सगळे, जून ते सप्टेंबरपर्यंतचे. मग तिथं रेव्हेन्यू, इन्कम वगैरे बरेचसे पॉईंट यामध्ये कवर झालेले आहेत. तर कुठल्याही शेअरची तुलना करायची असेल तर एकदम सोपी आयडिया आहे. परत एकदा मी सांगतो की त्या शेअरचं नाव तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे. उदाहरणार्थ आपण टाकू HDFC बँक शेअर असं ते टाकायचं आहे तुम्हाला. आणि टाकल्यानंतर लगेच काय येतं, तर त्या शेअरची सगळी माहिती, शेअरच्या भावाची माहिती, त्याचा ग्राफ वगैरे सगळा येतो. जर तुम्हाला या बँकेच्या शेअरची तुलना, तुम्हाला असं वाटलं की मला 2 पैकी 1 शेअर घ्यायचा, मग कोणाची तुलना करायची, HDFC बँक खालोखाल आपण ICICI बँकेशी तुलना करू शकतो. मग कम्पेअरला बटन करून तो खाली येणारा स्टॉक तुम्ही निवडू शकता, किंवा अजूनही ऑप्शन असतं कम्पेअर, इथं कम्पेअर अनदर स्टॉक ऑर इंडेक्स असं इथं ऑप्शन येतं. तुम्ही इथं पण सिम्बॉल टाकू शकता आणि सर्च करू शकता. त्यामुळे आपल्याला दोन्ही एकाच सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपनीची माहिती इथं मिळते. आणि अगदी 3 महिन्यापासून तिथे लिस्टेड झाल्यापासून टोटल त्यांनी आत्तापर्यंत रिटर्न किती दिले तेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं थोडक्यात फायनान्स पाहायला मिळतो. तर अतिशय सोपं आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच फीडबॅक द्या, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग इन्व्हेस्टर्स मॅगझिन. थँक्स.